चलो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती. चलो गुड मॉर्निंग. चला, जे यूट्यूबवरती विद्यार्थी त्यांनी अनअकॅडमी लक्ष द्या, प्ले स्टोरवरून अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि लेक्चर रोज बघा. ओके, है ना? आपला क्लास अनअकॅडमी लर्निंग ॲपला होतो. है ना, जे नवीन विद्यार्थी असेल, ओके, है ना, तर अनअकॅडमी यूट्यूब आपलं काय म्हणतात, प्ले स्टोरवरून, प्ले स्टोरवरून काय करायचं, वन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं. ओके, आणि स्पेशल क्लास तुम्ही बघू शकता माझे, है ना. आता माझे स्पेशल क्लास हे यूट्यूबला फक्त सकाळी असतं. ओके, चालले, चल प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. चला, गुड मॉर्निंग एवरीवन. यूट्यूबला किती जण आहेत प्रेझेंट सध्या? गंभीर, अभिजित, चला वेलकम. सूरज केंद्रे, वेलकम, स्वागत आहे. चला, गुड मॉर्निंग गुळवे, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला, क्वेश्चन नंबर, क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे हा. ओके, क्वेश्चन मला व्यवस्थित सॉल्व करायचा आणि आन्सर पोलमधून द्यायचं. ओके, गुड मॉर्निंग लक्ष्मी, विशाल, चलो गुड मॉर्निंग. कमेंटमध्ये आन्सर नाही देऊ, कमेंटमध्ये बोल देऊ का? चला बोल देऊ का रे, बोल देऊ का?
एक काम लक्ष द्या सगळ्यांनी, लक्ष द्या मित्रांनो, जेवढे भाई तिकडे आपले तेवढं लक्ष द्या. बेसिक प्रॉब्लेम आहे, जर काल तुम्ही नळ आणि टाकी जेला असाल तर 100% समजेल. नळ आणि टाकी दोन नळ काय असणे काय आणि दोन व्यक्ती असणे काय, एकच आहे. ओके बघा, 12 मजूर जे आहेत ते 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात, बरोबर आहे का? तर तेच काम करण्यासाठी, म्हणजे काम तेच आहे, ओके, तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? ओके, फॉर्म्युला काय वापरायचा रे? बघा, M1 लक्ष द्या इथं, M1, कारण की एक गट हा झाला, M1, D1 आणि W1. ओके, वर्क म्हणजे काम, बरोबर का? इथं काय असेल, M2 बघा, M2, ओके, D2 ज्यांचं चुकलं त्यांनी लक्ष द्या रे, आणि W2. ओके, आता मला एक सांगा, M1 आहे ना पहिल्या गटामध्ये, बघा, एक काम म्हणजे काय रे? वर्क है ना, एक वर्क है ना, 12 मजूर 20 दिवसामध्ये करतात. डे किती? 20. माणसे किती आहेत? 12. त्यांचं म्हणणं आहे की हे जे लक्ष द्या, 15 मजूर तेच काम किती दिवसामध्ये करेल, म्हणजे D2 काढायचं आहे तुम्हाला. ओके, वर्क तेच आहे. ओके, काय करावं लागेल बघा. बघा, आता इथं 15 आहे, गुणाकार तिकडं 15 × 1 आहे ना, इकडे काय होईल ते भाग करतील, म्हणजे काय होईल ते 12 × 20/15 बरोबर D2. ओके, चला, इथं 15 आणि 20 लक्ष द्या रे, 15 आणि 20 भाग जातो का? 15 आणि 20 5 भाग जातो का? 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, या 3 भाग केला 12, 3 × 4 = 12, उरले किती? 4 × 4 म्हणजे 16. म्हणजे किती दिवसामध्ये पूर्ण करेल ते? 15 मजूर काम 16 दिवसामध्ये. ओके ओके, चलो, समजलं का? चला, यूट्यूबवर कोणी, यूट्यूबवाल्यांनी लक्ष द्या रे, यूट्यूबवाल्यांनी अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं, आणि 8 वाजता पोलीस भरतीचा क्लास आहे आपला. ओके, 8 वाजता आता थोड्या वेळाने. ओके, आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप डाऊनलोड करायचं, गोल सर्च करायचा, MPSC लँग्वेज सिलेक्ट करायची, ईमेल आय डी टाकायचं तुमचा, आणि क्लास अटेंड करायचा आपला. 8 वाजता क्लास आहे. ओके, 8 वाजता क्लास आहे आपला पोलीस भरतीचा, 8 वाजून 5 मिनिटं आहे. त्यामुळं ज्यांना पोलीस भरती करताय किंवा MPSC करताय त्यांनी क्लास अटेंड करा. ओके, चला, नेक्स्ट क्वेश्चन दिलं तुम्हाला बघा. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, बघा रे, 100 लक्ष द्या, 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, है ना, 100 साड्या म्हणजे काय झालं तुमचं? वर्क. कसं करायचं सांगा? तर 200 साड्या किती दिवसात विण, लक्ष द्या, 200 साड्या ज्या आहे, है ना, त्या 12 दिवस होते, 12. ओके, 12 आहे, ज्यांना दिसत नसेल यूट्यूबवर बघा, यूट्यूबवर आणि यूट्यूबवाल्यांनी दर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती दिवस लागतील? ओके, किती कामगार लागतील? आणि लक्ष द्या, आपलं प्लसवरती CSAT हा कोर्स चालू झालेला आहे. ओके, रोज संध्याकाळी, लक्ष द्या, रोज संध्याकाळी 7 ते 9, है ना, 7 ते 9 काय असतं आपलं रोज संध्याकाळी? CSAT प्लसवरती. ओके, राज्यसेवेचा ना CSAT प्लसवरती असते, प्लस ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर घ्या. ओके, रेफर कोड वापरा, कानाडाजी संतोष 777. चला, सांगा रे काय आन्सर येईल, सांगा बरं, पटकन फास्ट बोल देऊ का?
चलो बाकी त्यांचं काय झालं, चलो यूट्यूब वाले, अरे किती आलं आन्सर, आन्सर किती आलं बघ, काय दिलेलं तुम्हाला बघा, 16 कामगारांना लक्ष द्या रे, 16 कामगार म्हणजे M1 ओके, हा ना, थोडंसं चेंज आहे प्रॉब्लेम, लक्ष द्या, कारण की ज्यात काय दिलेलं आहे तुम्हाला, साड्या दिलेल्या आहे, काम दिलेलं आहे किती, ओके काम दिलेलं म्हणजे वर्क कुठे घ्यायचं, डिवाईडमध्ये घ्यायचं, बघा M1 D1 है ना आणि T1 आपण काय असेल W1 ओके बरोबर M2 D2 T2 आणि W2 चला गुड मॉर्निंग एवरीवन, गुड मॉर्निंग अजित नाही, चला गुड मॉर्निंग, चला मला सांगा, मला सांगा मित्रांनो, M1 जे M1 M1 किती माणसं रे, माणसं किती आहेत, 16 पहिल्या याच्यामध्ये बघा किती दिवस लागतात, पहिल्या याच्यामध्ये बघा, पहिलं हे जे या वाक्यामध्ये तुम्हाला भेटतं बघा, पहिलं ओके M1 म्हणजे माणसं किती आहे, 16 16 माणसं आहेत है ना, D1 D1 म्हणजे काय रे, डेज ओके डेज दिले तुम्हाला त्यांनी नाही हां काय दिले, हां डेज दिलेले किती दिलेले तुम्हाला 21 हां आणि T1 म्हणजे टाईम, टाईम दिलेले त्यांनी वेळ नाही हां दिवस दिलेले ओके, शेतामध्ये वर्क काय केलं त्यांनी 100 साड्या विणलेल्या आहे बरोबर, M2 काय रे, M2 तुम्हाला फाईन करायचं आहे बरोबर का, किती दिवसामध्ये करतात ते, 12 किती साड्या, 200 ओके, चला तुम्हाला M2 काढायचं आहे, हे काढायचं आहे है ना, हे काढायचं आहे बघा, बाकी सगळं पसारा इकडे घेऊन जा वरती है ना, किंवा लक्ष द्या इथं जर बरोबरचं चिन्ह असेल ओके, तर यांनी याला भाग जातो, हे लक्ष ठेवायचं, यांनी याला वर्षाला ओके बरोबरचं बघा, या 100 या 200 भाग केला 2-4 बघा जातो का, 100 100 100 200 200 बरोबर का, आता हे 2 कुठं होईल, वरती इथं वरतील किंवा या 2 बघा, या 2 इथं भाग केला, बेसिक 12 है ना गेला का, आता हे उरले 6, हे 6 इकडे घेऊन या बघा, 16 गुणिले 21 भागिले 6 है ना M2, आता तुम्ही म्हणाल सर एम हे कसं करायचं, बघ काहीच नाही करायचं मित्रांनो, लक्ष द्या लक्ष द्या, इथं 6 आलेली देखील चालेल, कोणत्या पाड्यात येतात दोन्ही संख्या या 3-4 बघा, 3 2 6 हां 3 7 21 या 2 16 भागेला बघा, 3 8 16 ओके, 8 गुणिले 7 किती रे, 56 म्हणजे किती माणसे 200 साड्या 12 दिवसामध्ये विणेल, 56 माणसे, किती माणसं म्हणा लागेल त्याला, 56 माणसे, 56 मॅन पॉवर लागेल ओके, कळलं का, ॲपवर दिसत नाही, ॲपवर नाव सर्च करा, राम सरोवर संतोष कानाडचे नाव सर्च करा, 100% दिसेल, चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला हा बघा, अ हा एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, जर दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात करतील ओके, चला शॉर्ट ट्रिक देतो सगळे देतो मी, काळजी करू नका, सबका चला, आज नवीन कोणी क्लासला आपल्या नवीन नवीन विद्यार्थी जे असेल त्यांनी पेज फॉलो करत चला, वैभव हिरालाल चला, नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करायचं, दत्ता तुम्ही नवीन आहे का क्लासला, पूर्वमध्ये आन्सर द्या, चला फुल देऊ का, चला लक्ष द्या रे लक्ष द्या मित्रांनो, बघा
एक काम जो आहे तो 10 दिवसामध्ये करतो, बघा लक्ष द्या. जर तुम्हाला विचारलं दोघं मिळून किती दिवसात काम करेल, लक्ष द्या दोघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल, तुम्हाला काय करावं लागेल, टाईम काढायचं तुम्हाला ना किती दिवसात पूर्ण करेल. ओके, टाईम काढायचं असेल टी बरोबर काय घ्यायचं, दोघं मिळून म्हटल्यावर एक्स गुणिला वाय घ्यायचं अपॉन एक्स प्लस वाय घ्यायचं. ओके, हे दोघा मिळूनसाठी, हां तिघा मिळूनसाठी काय, एक्स वाय झेड, एक्स इंटू वाय प्लस है ना एक्स इंटू झेड प्लस वाय इंटू झेड. ओके, असं येते. चला एक्स वाय काय, आता एक्स बघा है ना, एक्स काय 10 दिवसामध्ये, हे एक्स आहे आपलं. तिथे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम होता, ओके नेटवर्क प्रॉब्लेम होता, ओके नेटवर्क इशू होता आता. चला मला सांगा एक्स काय तुमचं 10 आणि वाय काय तुमचं 15. बघा एक्स किती रे, 10 × 15 छेदामध्ये दोघांची बेरीज काय किती येते, 25 बरोबर. आता इथं किती, याला 5 ने आणि याला 15 ला 5 ने भागत होतो, बरोबर का. बघा रे 5 × 5 = 25, 5 × 3 = 15, बघा 5 × 2 = 10, उरले काय 3 × 2 म्हणजे किती रे, 6. म्हणजे 6 दिवसामध्ये ते दोघे मिळून काय होईल, काम पूर्ण करेल. ओके, समजलं का. चला ही झाली ट्रिक फर्स्ट. ट्रिक नंबर टू बघा, ए एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतो, बरोबर आहे, आणि बी तेच काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. बरोबर आहे, लक्ष द्या 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. ओके, मला सांगा या दोघांचं एलसीएम किती होतं, या दोघांचं एलसीएम म्हणजे लसा किती, या दोघांचं एलसीएम किती, या दोघांचं एलसीएम किती, 30. या दोघांचं एलसीएम किती मित्रांनो, 30, बरोबर आहे का. या दोघांचं एलसीएम येईल 30. कसा 30 घेतला मी, 10 आणि 15 पाड्यामध्ये कोणती संख्या कॉमन येते, लहानात लहान कोणती ती, 30. ओके, 30 घेतली. या 10 आणि 30 भागा किती येईल रे, 9 × 3 = 30. या 15 आणि 30 भागा किती येईल, 15 × 2 = 30. आता त्यांनी काय म्हणलं, बघा ए हा व्यक्ती 1 दिवसामध्ये 3 युनिट काम करतो, समजते का, हे टोटल युनिट झालं तुमचं है ना, हे टोटल युनिट झालं है ना, 30 युनिट काम करायचं आहे दोघांना. बघा ए हा व्यक्ती 1 दिवसामध्ये 30 युनिट काम कर 3 युनिट काम करतो, आणि बी हा व्यक्ती 1 दिवसामध्ये 2 युनिट काम करतो. जर ह्या दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली है ना, दोघांनी म्हणजे दोघं जण 1 दिवसामध्ये किती युनिट काम करू आले, 5 युनिट काम करू आले, तर ह्या दोघांनी मिळून जर सुरुवात केली तर हे 30 युनिट काम करायला त्यांना किती दिवस लागेल. बघा 1 दिवसामध्ये दोघं मिळून 5 युनिट काम करताय, तर त्यांना पूर्ण काम म्हणजे 30 युनिट काम करायला किती दिवस लागेल, तर या 5 ने भागायचं. ओके, 30 ला बघा 5 × 5 = 5, 5 × 30 म्हणजे किती दिवस लागेल रे, 6 दिवस लागेल. कळलं का, बघा कळलं का, कळलं का रे, कळलं का. अमित, प्रवीण, शहादेव, श्री, राम, लक्ष्मी, बघा कळलं का, कळलं असेल ठाकरे. ओके, चला चला नेक्स्ट क्वेश्चन. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा ते काम 18 दिवसात पूर्ण करतो, जर दोघांनी एकत्र काम केलं तर त्यांना काम करण्यास पूर्ण किती दिवस लागतील. ओके, चला किती येतं आन्सर, चला पोल देऊ का, पोल देऊ का, पोल पोल द्यायचा का, पोल बघा. एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, लक्ष द्या रे, लक्ष द्या. ओके, जी मी तुम्हाला दुसरी ट्रिक शिकवली होती ही, ओके त्या ट्रिकनुसार आपण सॉल्व करूया. बघा चला बघा, एक माणूस म्हणजे एक माणूस त्याला ए मानलं मी, तो 1 दिवसामध्ये किती काम करतोय, 6, एक काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतोय, आणि बी
तो त्याचा मुलगा जो, त्याला मी बी मानलं, तो एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतोय. ओके चला, ह्या दोघांचं एलसीएम किती येईल रे? ह्या दोघांचं एलसीएम किती येईल? ह्या दोघांचं एलसीएम किती येईल? ह्या दोघांचं एलसीएम किती येईल रे? ह्या दोघांचं एलसीएम किती येईल मित्रांनो? 6 आणि 18 एलसीएम 24. अरे ए 6 आणि 18 जा 18 येईल ना? 18 येणार नाही का? 18 येणार नाही का? 6 आणि 18 भाग जातो, 18 आणि 18 जातो, याला एलसीएम म्हणतात. कॉमन फॅक्टर आला पाहिजे, कॉमन संख्या आली पाहिजे ती, बरोबर आहे का? असा एलसीएम घ्यायची, अशी संख्या घ्यायची तर की या दोन्हीनं पण त्या संख्येला भाग केला पाहिजे. तर 18 घ्यायची, 18 आणि 18 जातो, लहानात लहान घ्यायची, मोठ्यात मोठी नाही घ्यायची पुन्हा. ओके 18 आणि 18 जातो, 6 आणि 18 जातो. ओके चला लक्ष द्या है ना श्री. ओके या 6 आणि 18 जर भागलं किती आले? 3 आणि 18 1 18. त्यांनी काय म्हणलं? हे दोघं मिळून काम करू आले, हे दोघं मिळून काम करू आले, बरोबर आहे का? हे दोघे मिळून जर काम करत असेल तर दोघं बघा, ए हा लक्ष द्या, ए हा जो आहे म्हणजे त्याचे वडील जे एका दिवसामध्ये 3 युनिट काम करतात, आणि त्याचा मुलगा जो आहे तो एका दिवसामध्ये 1 युनिट काम करतो. पण ह्या दोघांनी जर कामाला सुरुवात केली तर एका दिवसामध्ये किती युनिट काम करतात? 4 युनिट. त्यांना 18 युनिट काम करायला, म्हणजे हे टोटल वर्क 18 करायला त्यांना किती दिवस लागेल रे? 18ला 4 ने भागा, 4 चुक 16, 4 चुक 16. कळलं असेल? चला कळलं तर युट्यूब वाल्यांना कळलं का? चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या बरा. नेक्स्ट क्वेश्चन टपट एकदम फास्ट सॉल्व करा. अ आणि ब दोघे मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात, तेच काम अ एकटा 12 दिवसात पूर्ण करतो, तर बला ते काम करण्यास किती दिवस लागतील? शॉर्ट ट्रिक वापरू आपण. ओके आणि याच्यापेक्षा जबरदस्त शॉर्ट ट्रिक ही मी प्लसला सांगतोय, प्लसला चालू आपली, प्लसला. बोल देऊ का? बघा लक्ष द्या, तुम्ही जर लक्ष द्या, तुम्ही जर फॉर्म्युल्यानुसार गेले असाल है ना, फॉर्म्युला बरोबर का, फॉर्म्युल्यानुसार गेले असेल तर कसं रे? काल आपण बघितलं होतं, काल कसं बघितलं होतं क्वेश्चन? आपण काल एक क्वेश्चन बघितलं होतं की ए न एवढ्या एवढ्या तासात टाकी भरतो आणि बी नळ एवढ्या एवढ्या तासात खाली करतो, दोघं जर नळ चालू केले आपण ते किती वेळात टाकी भरेल, असं क्वेश्चन बघितलं आपण काल, बरोबर आहे का? त्याचप्रमाणे हा आहे, काहीच नाही करायचं, एक्स इंटू वाय फॉर्म्युलेनुसार जर घेतले तुम्ही तर है ना, आणि एक्स मायनस वाय घ्यायचं है ना. बघा एक्स इंटू वाय करेल, एक्स इंटू वाय म्हणजे किती रे? 4 दिवस गुणिला 12 भागेला किती रे? 12 तून 4 गेले किती उरतात? 8 बरं का? बघा हां 4 1 4 4 2 8. ओके बेसक 12 म्हणजे किती रे? 6 डेज बघा, 6 डेज. आता लक्ष द्या सगळ्यांनी, हे झालं फॉर्म्युला बेस. आता विदा लक्ष द्या रे, विदाउट फॉर्म्युला बघा असं येतं. मला सांगा ए आणि ब आहे, अ आणि ब म्हणजे मी त्याला ए मानलं, ए हा एक काम 4 दिवसात करतो, बरोबर का ना? 4 दिवसात नाही, ए आणि बी मिळून दे, सॉरी ओके ए आणि बी मिळून दे. ओके प्लस दे, अ आणि ब मिळून म्हणजे ए प्लस बी चार दिवसामध्ये करतात, आणि अ एकटा ते काम किती दिवसात करतो? बा एकटा ते काम किती दिवसात करतो? 12 दिवसात, बरोबर आहे का? मला सांग तर ह्या दोघांचा एलसीएम किती येतो? या दोघांचा एलसीएम किती येतो? या दोघांचा एलसीएम किती येईल मित्रांनो? 4 आणि 12 एलसीएम किती येईल रे? 12 येईल का नाही? म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 12 येऊ राहिले, 12च्या पाड्यामध्ये 12 येऊ राहिले, बरोबर का? है ना, बघा 4 ने 12 लागलं किती आलं रे? 4 3 12, 12 1 12. आता मला एक सांगा लक्ष द्या सगळ्यांनी, मला एक सांगा,
ए जो ए एका दिवसामध्ये एक युनिट काम करतोय, लक्ष द्या, ए जो ए एका दिवसामध्ये एक युनिट काम करतोय आणि हे दोघं मिळून एका दिवसामध्ये 3 युनिट काम करताय, बरोबर आहे का? मग आपण काय करू, बी किती दिवसात, लक्ष द्या, बी एका दिवसामध्ये किती युनिट काम करतोय काढून घ्या. कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे, ए प्लस बी, लक्ष द्या, ए प्लस बी हे दोघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात तर तोंडी काढायचं, 3 युनिट काम करतात. बघा हे 3 युनिट, एक किती काम करतो एका दिवसामध्ये, 1 युनिट. चला 1 युनिट जर इथं ठेवला मी तर तुम्हाला बीची इफिशियन्सी भेटेल, म्हणजे एका दिवसामध्ये बी किती करतो ते भेटेल, बरोबर आहे का? तर बी किती करतो एका दिवसामध्ये, 2 युनिट. बघा हे इकडं मायनस झालं, है ना, बी 2 युनिट काम करतो एका दिवसामध्ये. तर त्याला पूर्ण काम करण्यासाठी, म्हणजे हे जे 12 युनिट काम करायचं त्याला, हे 12 युनिट काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागेल? एका दिवसामध्ये 2 युनिट काम करतो आहे तो, तर 12 दिवसामध्ये, सॉरी, 12 युनिट काम किती दिवसामध्ये करेल? या 12ला 2 ने भागा. बघा बेस सक 12, कळलं का? 6 डेज. ओके, एकदम शॉर्ट ट्रिक. समजलं का? कोणा कोणा समजलं रे? अरे समजलं का? थम्सअप द्या पटकन फास्ट. समजलं का? बरोबर, भारी की नाही? विक्रम, अमेझिंग. नंबर 1 ही ट्रिक जी ही तुम्ही सगळीकडे वापरणार, कोणाला नाही समजलं पुन्हा एकदा सांगायचं का? वन्स मोरची ख्वाहिश आलेली, चला, समजलं नाही म्हणजे कन्फ्यूज नका हो मित्रांनो, कन्फ्यूज नका हो, कन्फ्यूज नका हो, ए कन्फ्यूज नका हो, कन्फ्यूज नका हो, कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज व्हायचं नाही, जबरदस्त. ओके, एकदम शॉर्ट ट्रिक, लक्ष द्या, कन्फ्यूज नका हो प्लीज. चला इथं लक्ष द्या, बघा मला सांगा तुम्ही, लक्ष द्या मित्रांनो, ए आणि बी दोघं मिळून एक काम 4 दिवसात करतात. बघा रे, हे दोघं मिळून एक काम 4 दिवसामध्ये करतात, बरोबर का? 4 दिवसामध्ये करतायत. आणि एकटा ए जो आहे, एकटा ए 12 दिवसामध्ये एक काम करतोय. मला सांगा, या दोघांचं एलसीएम घेतलं मी, या दोघांचं एलसीएम काय येईल रे? 12. या दोघांचं एलसीएम काय येईल? 12. का बरं? या दोन संख्यांच्या पाड्यामध्ये कोणती कॉमन संख्या ती घ्यायची आपल्याला, कोणती घेऊन नाही जाणार, रूट सूट कोणती नाही घ्यायची, है ना, 12. ओके, लहानात लहान घ्यायची पण होती, तुम्ही स्ट्रक्चर 24 घेऊन जमत नाही का? की जमतं, 24 घेतली तरी जमतं, है ना, कॅल्क्युलेशन मोठं होतं फक्त ते. बघा लहानात लहान घ्यायची, ओके, बघा 12 घेतली मी, या 4 ने नंतर 12ला भागा, या 4 ने 12ला भागलं किती येतात, 4 3 12, या 12 ने 12ला भागा किती येतं, 12 1 12. बघा आता त्यांनी काय म्हणलं, बघा बला ते काम करण्यास किती दिवस लागतील. आता मला सांगा तुम्ही, ए जो ए हा व्यक्ती एका दिवसामध्ये 1 युनिट काम करतोय, किती युनिट काम करतोय मित्रांनो? एका दिवसामध्ये हा 1 युनिट, बरोबर का? याच्यावरून तुम्ही काय काढणार, याच्यावरून ए प्लस बी दोघे मिळून 3 युनिट काम करतात, एन एकटा ए हा 1 युनिट काम करतो आहे. एची व्हॅल्यू जी, याची व्हॅल्यू 1 याच्यामध्ये ठेवा, याच्यामध्ये ठेवा, 1 1 एची व्हॅल्यू, म्हणजे बीची इफिशियन्सी भेटेल तुम्हाला. 1 जर मी याच्यामध्ये ठेवली इथं, वन प्लस बी, म्हणजे 1 इकडे प्लसमध्ये इकडे गेलं काय होईल ते मायनस, हां, 3 मधून 1 गेला म्हणजे किती उरले रे? 2 युनिट. म्हणजे ए जो बी जो आहे तो एका दिवसामध्ये किती युनिट काम करतो? 2 युनिट. तर 12 युनिट काम करायला त्याला किती दिवस लागेल? बघा हे 12ला काय करायचं, या 2 ने भागायचं, बरोबर का? या 2 ने जर 12ला भागलं किती येईल ते? 6 डेज. ओके, चला, कळलं आहे? चला आता 3 व्यक्तींचं घेऊ आपण. बघा ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि सी 15 दिवसात करतो. तर ए बी सी मिळून तेच काम मिळून म्हणलेलं आहे, तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? लक्ष द्या. नमस्ते संदीप काळे साहेब, चला लक्ष द्या. आणि जे यूट्यूबला क्लास बघतात त्यांनी 8:05 हजर राहा, पोलीस भरती POIQ येणार मी. ओके, पोलीस भरती POIQ. ओके, सगळ्यांनी अटेंड करा क्लास. आणि ज्यांनी ॲप्लिकेशन नसेल त्यांच्याकडं, तर अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा. आणि है ना, त्या ॲपवरती आपला क्लास असतो पोलीस भरतीवाल्यांसाठी फ्री. ओके, बरोबर का? आणि संध्याकाळी रात्री प्लसला माझा क्लास चालू झालेला आहे. प्लसला कोणता क्लास चालू झाला आहे? प्लसला रात्री, प्लसला कोणता क्लास चालू झालेला रात्री? 7 ते 9 मध्ये ना, CSAT हा क्लास चालू झालेला आहे, CSAT. ओके, कळतंय का? CSAT है ना, ज्यांना प्लस घ्यायचं त्यांनी सांगा. ओके, एवढे फ्रिकोड वापरा, कानाडाचे संतोष, 777. बघा करा सॉल्व.
कॉल करा किती येतं आन्सर सांगा. कोण लिहू का? नाही सॉल्व करणार आहेच मी, पण तुम्हाला काय येतं मग? ओके चला मनोज बोरसे साहेब, चला मी सॉल्व करणार आता याला शॉर्टेज नाही. बघा ए एक काम 10 दिवसात करतोय, लक्ष द्या रे. ओके बी तेच काम, लक्ष द्या शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला वापरते मी आता. ओके होती पंप सुद्धा फॉर्म्युला वापरत याच्यापासून, याच्यापेक्षा पण शॉर्टेज आपल्याकडे. ओके प्लसला भेटेल तुम्हाला ती. बी एक काम 12 दिवसात करतो आणि सी एक काम जे ते 15 दिवसात करतो. मग सांगा या दोघांचा एल सी एम किती होतो? 60 येतो का? हा ना 60 नाही, या तिन्ही 60ला भाग जातो, बरोबर आहे का? 60 एल सी एम घेतला मी, बरोबर. लक्ष द्या रे 10 आणि 60ला भागलं किती राहिले? 6. हा 10 7 60, 12 5 60, 15 4 60. या दोघांची बेरीज करा, सॉरी या तिघांची बेरीज करा. का बरं? कारण की तिघे मिळून काम करू आले. कसे आहे तिघे मिळून काम करू आले तुम्हाला, बरोबर का? तिघे मिळून काम करताय, बरोबर का? किती येईल बेरीज? ए थांबना बेटा, कोल चुकला मनोज बोरसे, त्याचं उद्दम आहे करे की. कसे तरी किती येईल? 6 आणि 5 11 4 कितीतरी 15. म्हणजे हे तिघे मिळून एका दिवसामध्ये किती युनिट काम करतात? 15 युनिट. किती युनिट काम करत आहे लोक मिळून, तिघे मिळून 15? त्यांना टोटल वर्क किती करायचं आहे? 15 60 वर्क. ओके म्हणजे 60 युनिट काम करायला तिघांना किती दिवस लागेल? 15 ने भागा, माठी पाळी वाटणी. हां किती बाई? 15 4 60 का? आला का बेटा बोरसे? आला का रे बोरसे? बोल चुकला म्हणे सर. काही आरामतर काय बोलते ते समजत नाही, झोपा होते का नाही होत ते समजत नाही. ए थांबरे दत्ता पडलो फॉर्म्युलानी सांगा नाही का बरं? प्रकाश गोळी का बरं बेटा? फॉर्म्युला का बरं? एक जमलं नाही का? जमलं नाही का रे? जमलं सर. अरे मग इतकं सोपं जमलं, लक्ष द्या. ए मित्रांनो जमलं नाही. ओ काळे साहेब लक्ष द्या, कसं काय होतं तुम्हाला असं ऑप्शन विसरा ना काय जाऊ. ए लक्ष द्या रे, सगळ्यांनी लक्ष द्या बरं. मला सांगा ए जो ए एक काम 10 दिवसात करतो आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. ए एक काम 10 दिवसात करतो, बरोबर का? बी एक काम 12 दिवसात करतो ना, तेच काम 12 दिवसामध्ये करतो. आणि सी ते काम किती दिवसात करतो? 15 दिवसात करतो, बरोबर का? मग मी काय केलं? हे प्रत्येकाचं वेगवेगळं घेतलं, बरोबर आहे का? प्रत्येकाचं वेगवेगळं घेतलं, बरोबर आहे? जमलं का बोरसी? ओके या तिघांचा एल सी एम किती होतो? 60. आता 60 LCM जर तुम्हाला लसावी मसावी जर जमत नसेल तर तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला जर लसावी मसावी जमत नसेल तर तुम्ही क्लास करू नका माझा. ओके लसाय मसाय क्लास बघा, या अगोदर मी काय शिकवलेलं, कारण की माझ्या क्लासला पूर्ण बेसिक असणं गरजेचं आहे. ओके चालेल. फॉर्म्युला किती लक्ष, फॉर्म्युला लक्ष ठेवणार तुम्ही? हां शॉर्ट ट्रिक लक्ष द्या. ए 10 दिवसात करतो, बी 12 दिवसात करतो, सी 15 दिवसात करतो. या तिघांचं एल सी घेतलं मी 60. लक्ष द्या, कोणतरी म्हणलं तुम्हाला आत्ता अनुपमा है ना, 60 कशा आले? लक्ष द्या, लक्ष द्या, या तिघांचं एल सी किती घेतलं मी? 60. कळतं आहे का? ओके एल सी म्हणजे काय समजतंय का? की या तिन्ही संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजेत एका कॉमन संख्येला. ओके पाया समान करा एक प्रकारे. ओके चालेल. चला 60 घेतले मी, 10 आणि 60ला भाग जातो. चला 10 आणि 60ला भागल्यावर, या 10 आणि 60ला भागल्यावर किती येतात रे? 6. या 12 आणि 60ले भागल्यावर किती येतात? 5. आणि या 15 आणि 60ला भागल्यावर किती येतात? 4. ओके चला इथपर्यंत आयडिया क्लिअर? इथपर्यंत आयडिया क्लिअर का शेवाळे? इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली का? इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली? तिघांचं काम एल सी एम
आणि यांनी याला भागलं, जो भाग कराला तुम्ही इथं घेतला. इथपर्यंत कळलं? आता त्यांनी काय म्हणलं मित्रांनो लक्ष द्या, ए बी सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे हे तीन व्यक्ती आहे, हे तीन व्यक्ती मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. बघा या तीन व्यक्ती लक्ष द्या, ए जो ए हा व्यक्ती एका दिवसामध्ये 6 युनिट काम करतो, बी 5 युनिट काम करतो आणि सी 4 युनिट काम करतो. जर या तिघांनी एकत्र काम केल्यास, तिघांनी मिळून काम केलंस है ना, तिघं मिळून एका दिवसामध्ये किती युनिट काम करताय? मग 6 आणि 5 11 4 किती रे 15 युनिट काम करताय. तिघे मिळून किती युनिट काम करताय? 15 युनिट. तर त्यांना 60 युनिट काम करायला किती वेळ लागेल? बघा 15 युनिट काम एका दिवसात करताय ते, तर 60 युनिट काम किती दिवसात करेल? बघा 15 ने 60 ले बघा, 15 चौक 60 4 दिवसामध्ये. कळलं का? बघा कळलं का? काहीच नाही, त्यात काय वेगळं कळलं नाही म्हणे. बोरसे कळलं का बेटा? ओ बोरसे साहेब कळलं का? ओ बोरसे बोरसे कळलं का? ओ बोरसे साहेब फॉर्मुला नंबर सांगतो. ओके काळजी करू नका. तुम्ही काय केलं सांगतो बोरसे, काय केलं असेल तुम्ही? तुमचं 5 आलं ना, तुमचं किती सांगतो मी तुम्हाला, काय केलं असेल तुम्ही? लक्ष द्या, तुम्ही इथं नाही का 15 घेतले, बरोबर आहे का? इथं 15 घेतले, इथं 15 नाही आहेत, इथं 12 येतात, बरोबर आहे का बोरसे साहेब? त्याच्यामुळं तुमचं चेक करायचं पहिले, नंतर म्हणा सर बघा, कारण सर कधी चुकत नसतात, समजतं का? चुकायला आम्ही इथं बसलेलो नाही आहे, समजतं आहे? येस गोष्टी ओके. चला फॉर्म्युल्यानुसार बघा, एकदम एकदा थम्सअप द्या पडतो फास्ट सगळ्यांनी. फॉर्म्युल्यानुसार बघायचं म्हणतात लोक की बुवा तिघे मिळून हां, तिघांसाठी फॉर्म्युला बघा. दोघांसाठी आपण बघितलं होतं x into y आपण x+y, तिघांसाठी बघा आता फॉर्म्युला. बघा x y आणि z, बॉस इज ऑलवेज राईट. ओके ज्यावेळेसा दिलवर असतं. थँक्यू. लक्ष द्या, मला लक्ष द्या, तिघांसाठी बघा, तिघे मिळून जर काम करत असेल तर अंशामध्ये काय ठेवायचं? x y z, छेदामध्ये काय ठेवायचं? बघा x into y आहे ना, प्लस y into z, ओके, आणि प्लस x into z. कळलं का? बघ कळलं का? चला एक्स काय तुमचं? हे x आहे आणि हे काय तुमचं? y आणि हे काय तुमचं? z. ओके बघा x किती रे? 10 × 12 × 15. फॉर्म्युल्यानुसार तुम्ही लक्ष द्या, फॉर्म्युले पाठ करून काहीच फायदा नाही. LCM मेथड जर वापरली तुम्ही तर कुठंही लागू होते ती, कोणत्याही प्रॉब्लेमला आहे ना, टाईमवर्कच्या. बघा छेदामध्ये बघा x into y म्हणजे काय रे? 10 × 12 किती होतं तर 120. लक्ष द्या फक्त, मी काय शिकवतो माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या याच्याकडं. ओके y into z म्हणजे काय रे? 12 × 15 किती होतात? 12 × 15 किती होतं? 180 का? बर प्लस x into z म्हणजे 10 × 15 किती रे? 150 ना. चला सुप्रीम पॉवर आलेले, मला सांग तुम्ही 10. LCM मेथड बेस्ट आहे का नाही? पण हे बाकीचे कसं काय म्हणून फॉर्म्युला काय मी ते समजलं नाही मला, तर त्याच्या डोक्यात बसलं नाही त्याला LCM येत नाही का काय? चला याची बेरीज करा छेदाची किती ती 180 × 120 आणि 150. 180 × 120 किती रे? किती होतात? 180 × 120 किती रे? अरे किती होतं तरी मित्रांनो, पटकन फास्ट, वेळ नाही आपल्याला. 120 180 150 किती होतात? 450 का? बर 450. बघा रे, हा शून्य कटला, हा शून्य कटला, कटला का? हा शून्य कटला का? या 15 ने 45 भागत होतो का? बघा 15 × 15 15 × 3 = 45. चला या 3 ने 12 भाग गेला का? यस 3 × 12 येस मसावी. चला 4 डेज किती येतं? 4 डेज. आला का प्रकाश गुळवे? आलं का बेटा? ए बेटा जमलं का रे बेटा? बघा 4 डेज जमलं का? फॉर्म्युलानुसार तुर वाटलं सरांना माहिती आहे का नाही फॉर्म्युला काय माहिती? अरे सगळं माहिती, कशाला सांगायचं पण या अवघड इतका फॉर्म्युला. कॅल्क्युलेशन करा बाबर, इतकं कॅल्क्युलेशन आपण काय केलं होतं शॉर्टकटमध्ये? ए 10 दिवसात काम करतो, बी 12 दिवसात करतो आणि सी 15 दिवसात करतो. या दोघांचा एलसीएम घेतला 60 है ना, 10 आणि 60 भागलं 6 आले, 12 × 5 = 60, 15 × 4 याची बेरीज केली किती आली? 15. या 15 ने 60 भागलं है ना, एका दिवसामध्ये 15 युनिट तर 60 युनिट काम करत, 15 × 60 विषय संपला. विषय संपला नो काय चिल्लरे नो बुद्धिमित्र नाहीच आहे हेवाळे. एलसीएम की फॉर्म्युला जबरदस्त की नाही? समजून द्या एकदम फास्ट.
ओके अरे बेटा आपले जमलं ते सप्टेंबरमध्ये क्लास चालू होणार बहुतेक आहे ना, सप्टेंबरमध्ये क्लास चालू झाल्यास आणि अकॅडमी कोर होणार नाही म्हणून ओके हे लक्षात ठेवा. हां ऑफलाईन क्लास चालू जर चालू झाले तर एल सी एम बेस्ट नाही येस चला लक्ष दे. क्लासवर गेलं तर आपल्या काय झालं बेटा मग क्लास कधी चालू होणार काही आयडिया आहे का कोणाला ऑफलाईन क्लास काही एनी वन आयडिया बोर्ड दिस गव्हर्नमेंट ते रूल घेईल ते सध्या आम्हाला काही माहीत नाही. चालू आहे क्लास लपू कुठं चालू आहे नाही आपल्याला नाही चालवायचे क्लास. नो 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 लपून फिपून काही नाही हां पुढच्या मनमध्ये चालवणार वाटतं शिवाय ना पुढच्या मनमध्ये होणार आहे पेशन्स ठेवा दम धरा कशाला उगत है ना. चला अ ब क इतकी मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात लक्ष द्या रे. ब तेच काम 20 दिवसात करतो कला ते काम 30 दिवसात करतो तर अ जे किती काम लक्ष द्या. ऑफलाईन क्लास चालू झाले मित्रांनो तर आपला अन अकॅडमीला क्लास होणार नाही आपला क्लास फक्त प्लस होईल अन अकॅडमीच्या प्लस होईल ओके. यांना स्पेशल क्लास होणार नाही ज्यांना आपला क्लास करायचा असला अंकगणित बुद्धिमत्ता ऑल क्लासेस त्यांनी प्लसला करा मग ओके. प्लस तर ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांनी लवकरात लवकर घ्या है ना कारण की मग इतक्या वेळ राहणार नाही मला सकाळी माझे क्लास असतात माझे बॅच असते ऑफलाईन आणि दिवसभर मी एकटा शिकवतो वन मॅन आर्मी मराठी मी शिकवतो सगळं बा. अ ब क हे तिघी मिळून एक काम 8 दिवसात करतात एकटा ब तेच काम 20 दिवसात करतात कला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात तर अ चे काम किती ओके ऑल सब्जेक्ट यस आलेले माधुरी मॅडम आलेले वाटतं. चला माधुरी मॅडम तू की क्ला काल प्लस तर काही क्लास केला नाही फीज भरून ठेवली फक्त फीज भरून क्लास क्लास करत जा प्लसला तुमच्या फायद्यासाठी ते प्लसला क्लास करत जा तुमच्या फायद्यासाठी ते लक्ष द्या रोज लक्ष द्या रोज सकाळी 7 प्रेझेंट राहत जा रोज सकाळी 7 आणि असं आमोश पौर्णिमाला काय जाऊ अति काही संकटात नाही. चला लक्ष द्या रे आता बघा एकदम शॉर्ट ट्रिक ना शिकू ना विदाउट फॉर्म्युला विदाउट फॉर्म्युला लक्ष द्या. अ ब क हे तिघी मिळून एक काम 8 दिवसात करतात बघा अ ब आणि खरंच जर क्लास आवड असेल तर दबाकी लाईक देऊ यूट्यूबवाल्यांना लक्ष द्या. अ ब क हे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात बघा 8 दिवसामध्ये पूर्ण करतात आणि एकटा ब जो आहे एकटा ब तेच काम लक्ष द्या एकटा ब जो आहे एकटा ब जो आहे ते एक काम 20 दिवसात करतो आणि क जो एक एक काम 30 दिवसात करतो ओके. तर तुम्हाला विचारलं अ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल बरोबर का त्या तिघांचं एल सी एम घ्या त्या तिघांचं एल सी एम किती येतो 120 त्या तिघांचं एल सी एम किती 120 येतो का त्या तिघांचा एल सी एम 120 येतो का त्या तिघांचा एल सी एम 120 येतो का हो किंवा नाही येतो बघा है ना 8, 20 आणि 30 या तिन्ही संख्येने 120 भाग जातो का भाग जाणाऱ्या संख्या कोणती एल सी एम म्हणजे काय भाग गेला पाहिजेत समजतं का कमीत कमी लक्ष द्या ओके 120 चला या 8 ने 120 भागलं किती आले रे 8 आणि 1 15 बरोबर आहे का है ना या 20 ने 120 भागलं 20 सक 120 आणि 30 चौक ओके मला सांगा मला सांगा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय विचारलं लक्ष द्या तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय विचारलं मित्रांनो प्रॉब्लेममध्ये काय विचारलं तुम्हाला अ तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल अ मला सांगा तुम्ही ब ची इफिशियन्सी किती दिवस आहे 6 लक्ष द्या 6 युनिट एका दिवसामध्ये आणि क ची इफिशियन्सी म्हणजे 4 आहे म्हणजे ब जो आहे ब एका दिवसामध्ये 6 युनिट काम करतो आणि क एका दिवसामध्ये 4 युनिट काम करतो तर आपण काय करणार ही ब आणि क ची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायची ओके आणि बरोबर 15 घ्यायचे बघा अ ब
आणि क बरोबर किती रे 15 बघा 15 आणि 15 आलेले बघा इथं 15 ओके मला सांगा तुम्ही ब जो ब ची ब एका दिवसामध्ये 6 युनिट काम करतोय हे तुमचं टोटल युनिट काम आहे लक्ष द्या हे टोटल युनिट काम आहे है ना ब एका दिवसामध्ये 6 युनिट काम करतो आणि क एका दिवसामध्ये 4 युनिट काम करतो ब ची व्हॅल्यू किती रे 6 क एक आहे 4 बरोबर 15 है ना तुम्हाला ए भेटेल मला सांगा 6 आणि 4 किती रे 10 ओके चला 15 मधून 10 गेले किती उरले 5 म्हणजे ए एका दिवसामध्ये 5 युनिट काम करतो लक्ष द्या ए जो ए एका दिवसामध्ये 5 युनिट काम करतो ओके बघा अ ब क बरोबर 15 ए तिघ मिळून 15 युनिट काम करताय ब एका दिवसामध्ये 6 युनिट काम करतो आणि क एका दिवसामध्ये 4 युनिट काम करतो बरोबर आहे का ओके तर मी काय केलं मला ब आणि क ची इफिशियन्सी माहिती ब आणि क ची व्हॅल्यू जर ठेवली मला ए ची भेटली 5 म्हणजे ए जो आहे एका दिवसामध्ये 5 युनिट काम करतो तर 120 युनिट काम करायला त्याला किती दिवस लागेल टोटल वर्क 120ला काय करायचं 5 ने भागायचं चला कितील सांगा बरं या 5 ने 120ला भागा किती सांगा 5 ने 120ला भागा 24 होतं का 24 डेज कळलं का काळे साहेब कळलं का पाटील कळलं का अरे कळलं का रे लेकरांनो कळलं का डोक्याच्या वरून गेलं हे कळलं का एकदम जबरदस्त है ना एकदम जबरदस्त फाडू कळलं असेल तर थमसर त्या पटकन फास्ट एक नंबर समजलं एक नंबर समजणार जबरदस्त ओके दोन नंबरचा कार्यक्रम ठेवत नसतो आपण डायरेक्ट एक नंबर समजणार म्हणजे समजणार डायरेक्ट डोक्यात जाणार कळलं आहे का चलो कळलं असेल चांगल्या प्रकारे एकदम कडक सर ओके एक प्रॉब्लेम देऊ अजून एक प्रॉब्लेम देऊ का एक प्रॉब्लेम द्यायचा का अजून चलो ओके कळलं का रे नाईस ट्रिक यू सर ओके थँक्यू ते हॅट डेडिकेट करत चला हॅट डेडिकेट करायची हॅट हॅट जी असते ती हॅट डेडिकेट करत चला हॅट डेडिकेट करत चला ओके हॅट डेडिकेट करा सगळ्यांनी हॅट आणि पेज फॉलो करा जे नवीन कोण कोणी आज आपल्या क्लासला नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करावे नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करायचं ओके आणि क्लास अटेंड करत चला रोज अनुपमा माने तुम्ही नवीन एक मॅडम पोलीस भरती कोल्हापूर दोन सांगा विचारला होता का क्वेश्चन रवी कपाडे जमला का नाही बघा बरं जमला का नाही का अजून काही सांगायचं त्याच्यामध्ये कोणाला काही समजलं नाही का पुन्हा एकदा सांगायचं असं कोणी आहे का असं कोणी आहे का की सर पुन्हा एकदा सांगा काहीच नाही केलं मी पुन्हा एकदा बघा लक्ष द्या लक्ष द्या हो हो म्हणतात सगळे ओके चला एकदा सांगू आपण नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ ओके ठाकरे मॅडम थांबा जोडू शकतो तुम्हाला समजलं म्हणून बाकीच्यांना समजलं असं नसतं ओके बघा अ ब क लक्ष द्या सगळ्यांनी अ तुम्हाला त्यासाठी लसावी मसावी येणं गरजेचं मित्रांनो अ ब क मग सांगा हे तिघ जे हे तिघ एक काम किती दिवसात करतात रे 8 दिवसात करतात बरोबर का किती दिवसामध्ये करतात 8 दिवसात ब तेच काम किती दिवसात करतो ब ब एकटा ब हे काम किती दिवसात करतो 20 दिवसामध्ये बरं का आणि कला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात कला 3 दिवस लागतात किती दिवस लागतात रे 30 दिवस लागतात बरोबर आहे का या तिघांचं एलसीएम घ्या कन्फ्यूज नका हो कन्फ्यूज नका हो कन्फ्युजन होऊ नका कन्फ्यूज होऊ नका ओके मला सांगा अ ब क 8 दिवसात करतात ब हा एकटा 20 दिवसात करतो क हा 30 दिवसात करतो या तिघांचं एलसीएम घ्या ओके या तिघांचं एलसीएम काय तो 120 म्हणजे काय की या तिन्हीच्या पाड्यामध्ये ती संख्या असली पाहिजेत लहानात लहान संख्या समजते का 8 ने 120ला भाग जातो का जातो कितीचा 8 ने 120ला भाग जातो का जातो का रे कितीचा भाग जातो 15चा का है ना 20 ने 120ला भाग जातो 6चा बघा या 8 ने 120ला भागायचं इथं भाग करायला 15 या 20 ने 120ला भागायचं ओके हां किती येईल रे 6 आणि या 30 ने 120ला भागायचं किती येईल ओके चालेल चल लक्ष द्या तुम्हाला काय विचारलं ब आणि क ब आणि क ची इफिशियन्सी दिलेली ब आणि क ची किती 10 6 आणि 4 किती रे 10 चला हे 10 व्हॅल्यूचं ठेवा ए मध्ये ओके लक्ष द्या याच्यामध्ये ए प्लस बी म्हणजे ए ची इफिशियन्सी काढून घ्या एला एक लक्ष द्या ब एका दिवसामध्ये 6 काम करतो आणि क एका दिवसामध्ये 4 काम करतो बरोबर का तर ए किती काम करतो हे याच्यावरून काढून घ्या बघा बचं आपल्याला माहिती बचं किती रे 6 कचं काय 4 याचं काढून घ्या याचं काढून घ्या ओके चालेल बघा लक्ष द्या किती येईल रे याचं ब लक्ष द्या याचं किती आलं 15 अ ब क 15 तिघं मिळून तर याचं किती येईल ए किती येईल रे 5 दिवस
मला सांगा अ जो आहे एका दिवसामध्ये 5 युनिट काम करतोय, 120 युनिट काम करायला त्याला किती वेळ लागेल? 120 ने 5 ला भागा, चला याला याला जर भागला तुम्ही तर किती येईल? हां 24 डेज, ओके है ना। ज्याला 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 ट्रिक आवडली त्यांनी वापरा, ज्याला आपल्या मनाची ट्रिक माहिती आहे त्यांनी मनाची ट्रिक वापरा, कारण की जी मनाची ट्रिक आहे तुमची ती कुठे यूज होणार नाही आहे। एलसीएम जी ट्रिक आहे ती कोणत्याही प्रॉब्लेमला सूट होती, ओके चालेल। चला 8 वाजून लक्ष द्या, चला लक्ष द्या, ओके लक्ष द्या सगळ्यांनी। बघा जे नवीन विद्यार्थी त्यांनी लक्ष द्या, खूप छान सर, थँक्यू थँक्यू, ओके ज्यांना लक्ष द्या जे नवीन विद्यार्थी त्यांनी 8:05 पण आपला क्लास आहे 10:05, ओके है ना। पोलीस भरतीचा सगळ्यांनी हजर राहायचं, ओके। आता ऑफलाईन गेलं की पुन्हा लगेच बघायचं आपलं कुठं दिसतंय, है ना। 5 वाजता पोलीस भरती, करेक्ट। आणि सगळ्यांनी जे यूट्यूबवाले त्यांनी अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि आपल्याला फॉलो करा, ओके। आणि स्पेशल क्लासचा मजा घ्या, ओके फ्रीमध्ये अन अकॅडमी लर्निंग ॲप, ओके चालेल। हां ओके चला, जे नवीन त्यांनी लक्ष द्या, ओके बघा।